की राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खाजगीकरण करायचं नाही, या उलट पुढच्या 3 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे. जे काही नोटिफिकेशन काढलं होतं हे त्या खासगी कंपनीनी काढलेलं नोटिफिकेशन आहे. आताची जी स्टेज आहे त्या स्टेजला एमईआरसी या संदर्भातलं नोटिफिकेशन काढेल आणि एमईआरसीनी नोटिफिकेशन काढल्यानंतर आपल्या कंपनीचं हित बघता आपण पूर्णपणे त्या ठिकाणी कंटेस्ट करू, त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ की कंत्राटी कर्मचाऱ्यांना जो ऍक्च्युअल आपल्या नियमाने जो पैसा मिळायला पाहिजे किंवा पगार मिळायला पाहिजे तो न मिळता तो कमी मिळतोय, तर त्याही संदर्भात आपण हे ठरवलेलं आहे की एक व्यवस्था उभी करायची की ज्यातनं त्यांच्या हिश्शाचा एकही पैसा कोणाला त्या ठिकाणी काढता येऊ नये. काल रात्रीपासनं आपल्या ज्या विजेच्या तिन्ही कंपन्या आहेत या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी एक संपाची नोटीस देऊन संप सुरू केला होता. काही मागण्यांच्या संदर्भात हा संप होता. आज त्याबद्दल या संघटनांशी चर्चा झाली आहे. जवळजवळ 32 संघटना आज या चर्चेमध्ये सहभागी झाल्या. यामध्ये तिन्ही कंपन्यातल्या विविध कर्मचाऱ्यांसहित कंत्राटी कर्मचाऱ्यांची संघटना देखील सम्मिलित होती आणि प्रामुख्याने 3-4 मुद्द्यांवर या ठिकाणी आमची अतिशय सकारात्मक चर्चा ही आज झालेली आहे. मुळात राज्य सरकारच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा मी राज्य सरकारची भूमिका या ठिकाणी घोषित केली की राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खाजगीकरण करायचं नाही, या उलट पुढच्या 3 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे. त्यामुळे आपले ॲसेट कोणाला देण्याचा किंवा अशा प्रकारे त्याचं खाजगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही. मी यावेळी हे सांगितलं की यापूर्वी ओरिसानी अशा प्रकारे केलेलं आहे, त्यांनी 51% टाटाला दिली आहे, दिल्लीने केलाय, पण महाराष्ट्रामध्ये असा आमचा कुठलाही विचार या संदर्भातला नाही. अतिशय स्पष्टपणे ही गोष्ट मी सांगितली आहे. एक महत्वाचा जो विषय की ज्याच्यामुळे मला असं वाटतं हा जो काही संप आहे हा संप त्या ठिकाणी झाला तो म्हणजे पॅरलल लायसन्सिंग. जो विजेचा कायदा आहे या कायद्यामध्ये एक पॅरलल लायसन्सेसची एक व्यवस्था आहे आणि त्या संदर्भात नुकतंच एमईआरसी कडे एका खासगी कंपनीनं त्या ठिकाणी प्रायव्हेट लायसन्सिंगच्या संदर्भात एक अर्ज दाखल केला आहे आणि या संदर्भात या सगळ्या युनियन्सचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र सरकार किंवा आपल्या ज्या कंपन्या आहेत विशेषतः वितरण कंपनी असेल यांनी या संदर्भात कंटेस्ट करणं गरजेचं होतं, कारण पॅरलल लायसन्स आल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे हा आपल्या कंपन्यांवर त्या ठिकाणी होणार आहे, त्याच्या प्रॉफिटेबिलिटीवर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट देखील तयार होऊ शकतो. या संदर्भात मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की आत्ता जे काही नोटिफिकेशन काढलं होतं हे त्या खासगी कंपनीनी काढलेलं नोटिफिकेशन आहे. आताची जी स्टेज आहे त्या स्टेजला एमईआरसी या संदर्भातलं नोटिफिकेशन काढेल आणि एमईआरसीनी नोटिफिकेशन काढल्यानंतर आपल्या कंपनीचं हित बघता आपण पूर्णपणे त्या ठिकाणी कंटेस्ट करू, त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ आणि आपली सगळी भूमिका की त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे, त्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे, अशा प्रकारची सगळी भूमिका ही त्या ठिकाणी मांडली जाईल आणि याच्या व्यतिरिक्त जो काही आपला कायदा आहे या कायद्यामध्ये जी काही आयुध ही कंपनीला राज्य शासनाला जी काही आयुध उपलब्ध आहेत त्या सगळ्या आयुधांचा वापर करून आपल्या कंपनीच्या हितामध्ये एमईआरसीचा निर्णय झाला पाहिजे, याकरता पुढाकार हा कंपनीच्या माध्यमातून आणि
राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जाईल अशा प्रकारचं अतिशय स्पष्ट असं आश्वासन देखील या ठिकाणी मी दिलेलं आहे. यासोबत कंत्राटी कामगारांच्या संदर्भात विधानसभेतच आपण घोषणा केली होती की त्यांना काही ऍडिशनल मार्क देऊन आताची जी भरती आहे त्यात त्यांना कुठेतरी जाता आलं पाहिजे, पण त्यात माझ्या असं लक्षात आणून देण्यात आलंय की विशेषतः एज रिलॅक्सेशन दिल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी घेता येणार नाही. तर एक स्पेशल केस म्हणून जे काही एज रिलॅक्सेशन आपल्याला देता येईल ते निश्चितपणे राज्य सरकार किंवा आपली कंपनी जी आहे ती कंपनी त्या ठिकाणी देऊन त्यांचा समावेश कसा करून घेता येईल याला प्राधान्य आपण देणार आहोत. यासोबत असंही लक्षात आणून दिलं आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना जो ऍक्च्युअल आपल्या नियमाने जो पैसा मिळायला पाहिजे किंवा पगार मिळायला पाहिजे तो न मिळता तो कमी मिळतोय, तर त्याही संदर्भात आपण हे ठरवलेलं आहे की एक व्यवस्था उभी करायची की ज्यातनं त्यांच्या हिश्श्याचा एकही पैसा कोणाला त्या ठिकाणी काढता येऊ नये. यासोबत या युनियनशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि चर्चा करून त्या संदर्भात त्यांनीही काही प्रपोजल्स तयार केलेले आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, तर त्याही संदर्भात त्यांच्याशी चर्चा आम्ही करणार आहोत. एक ऍग्रीकल्चर कंपनी तयार करण्याचा जो काही राज्य सरकारचा एक विचार आहे त्याही संदर्भात युनियनशी चर्चा झाली. त्यावेळेस मी त्यांना हे सांगितलं की ऍग्रीकल्चर कंपनी तयार करण्याच्या संदर्भात आमच्या डोक्यातला विषय एवढाच आहे की आज ऍग्रीकल्चरमध्ये इनपुट इलेक्ट्रिसिटी नेमकी किती जाते आहे आणि किती बिल होते आहे किंवा त्याचा ऍक्च्युअल आपल्यावर किती त्याचा भार पडतोय याची आपल्याजवळ कुठली व्यवस्थाच नाहीये आणि त्यामुळे अनेक वेळा आपली इनएफिशियन्सी किंवा जी वीज चोरी आहे या दोन्ही गोष्टी ऍग्रीकल्चर नावावर आपण टाकून देतो, तर जोपर्यंत रोग हा नेमका काय आहे हा आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आपली एफिशियन्सी सुधारणार नाही आणि आपण ऍग्रीकल्चर नावाने त्या ठिकाणी लोड टाकत राहू आणि उद्या कुठेतरी ऍग्रीकल्चरलाच आम्हाला अनवायबल करताय अशा प्रकारचं चित्र तयार होईल. पण त्याचसोबत मी त्यांना ही देखील ऑफर दिली आहे की यापेक्षा चांगलं काही त्यांच्याजवळ जर एखादी स्कीम असेल किंवा त्यांच्याकडे विचार असेल तर त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत आणि त्या माध्यमातून त्यांनी दिलेली योजना अधिक चांगली असेल तर ती देखील स्वीकारण्याकरता राज्य सरकार मागे पुढे पाहणार नाही. जलविद्युत प्रकल्पाच्या संदर्भातही मागच्या काळामध्ये जो काही एक प्रयोग केला होता आणि त्यातनं काही लोकांना दिले होते त्यातनं काही इन्व्हेस्टमेंट आलं नाही, तर त्या संदर्भात एक कॅबिनेटला आमचा निर्णय लवकरच येतो आहे आणि त्याही संदर्भात आम्ही काही निर्णय करणार आहोत जेणेकरून अशा प्रकारे केवळ आपले ऍसेट अडवण्याच्या दृष्टीनं जे काही त्या ठिकाणी कोणाला जर देण्यात आले असतील तर ते अशा प्रकारे न करता आपल्याला त्यातनं जलविद्युत प्रकल्प सुरू करायचा आहे, त्याच्यामुळे असे अडलेले ऍसेट किंवा अशा प्रकारचे जे काही निर्णय या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या संदर्भात आम्ही एक कॅबिनेटमध्ये त्या संदर्भातला निर्णय देखील आणतो आहोत. एकूणच ज्या काही गोष्टी युनियन्सनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि शासनाचा विचार यामध्ये काही फार अंतर नाहीये. कदाचित आमची बैठक ही यापूर्वी झाली असती तर अशा प्रकारची वेळ देखील आली नसती, पण यातनं जे काही कम्युनिकेशन गॅप झाली ती कम्युनिकेशनची गॅप आपल्याला कशा प्रकारे कमी करता येईल हा प्रयत्न आम्ही करू. मात्र मला असं वाटतं की या ठिकाणी युनियन्सला देखील आम्ही जी भूमिका घेतली आहे ती भूमिका त्या ठिकाणी योग्य वाटते कारण त्यांची भूमिकाच आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्यांनी त्यासंदर्भात सगळ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय त्यांनीच या ठिकाणी घोषित करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर माझं बोलता तुम्ही? महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा ज्या खात्याचा कार्यभार सांभाळतात ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आता मनोगतानंतर मागच्या 9 तारखेला या ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या 31-32 संघटना प्लस कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननी काही प्रश्न महाराष्ट्र शासनाला विचारले होते की बाबा ज्या पद्धतीने आता साहेबांनी सांगितलं की पॅरलल लायसन्सच्या स्वरूपामध्ये जर अशा प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात झाला तर त्याचे दुष्परिणाम उर्वरित महाराष्ट्राच्या ग्राहकांवर काय होणार आहे, तर ती भूमिका सातत्याने आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात आम्ही नागपूरला सुद्धा एक जबरदस्त मोर्चा विधानसभेवर नेला होता. ज्या ठिकाणी पॅरलल लायसन्स होते त्या पॅरलल लायसन्स संदर्भामध्ये ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही जनजागरण टाईप एक 2020-2025 त्या ठिकाणी जनजागरण त्या ठिकाणी केलं की जेणेकरून
मुळात महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही हे सांगू इच्छितो की ज्या प्रकारे दुर्दैवाने जर असे प्रयोग जर महाराष्ट्रात झाले तर महाराष्ट्राच्या उर्वरित ग्राहकांवर त्याचे दुष्परिणाम वाईट होणार आहेत. आणि ह्या अर्थाने आम्ही या महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटना महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने वीज ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने एकत्र आहोत. माफक अपेक्षा ही एवढीच होती की महाराष्ट्र शासनाने त्याबाबतीची भूमिका आमच्या समोर व्यतीत करा. दुर्दैवाने साहेबांचं सांगितलं की थोडी कम्युनिकेशन गॅप झाली. एक महिन्याच्या पिरियडमध्ये काही बैठका झाल्या नाही. कदाचित साहेबांकडे खूप बर्डन असावं. परंतु धीरेशा काळ विना पण आज आमची आज बैठक त्या ठिकाणी झाली. पण त्यासाठी आम्हाला एक दिवसाचा संप त्या ठिकाणी करावा लागला. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सर्वांच्या वतीने मी सांगू इच्छितो की आमची प्रामाणिक इच्छा अजिबात नव्हती. किंबहुना ज्या ज्या वेळा आम्ही आमच्या प्रेसच्या माध्यमातून आमच्या समोर आलो, तुमच्या समोर आलो, जनतेसमोर आलो, त्यावेळा आमचं एकच म्हणणं होतं की जी काय पॅरल लायसन्स ही कायद्याच्या स्वरूपाचे कायद्याचे जे काय आधार घेऊन जी येणार होती त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्राच्या उर्वरित ग्राहकांवर होते. आणि म्हणून महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आम्ही सोबत आलो होतो. म्हणून महाराष्ट्राच्या वीज ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी देण्याचा आमचा विचार नव्हता. आणि म्हणून एक प्रोटेस्ट म्हणून आम्ही हा कालचा विषय घेतला होता. कारण हा पायलट प्रोजेक्ट दुर्दैवाने महाराष्ट्रात होणार होता. आज महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये सुद्धा या घटनेचा प्रोटेस्ट प्रत्येक राज्याच्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला होतोय. वीज कर्मचारी त्या ठिकाणी सुद्धा होतात. परंतु आम्हाला खात्री होती की ज्या वेळा माननीय फडणवीस साहेबांच्या चर्चा होईल त्यावेळा काही भूमिका आमच्या समोर राज्य सरकारची येईल. आणि ती भूमिका त्यांनी आज आपल्यासमोर या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर आणलेली आहे. आणि आमच्या एवढं माफक अपेक्षा होती की जर अशा प्रकारचा क्रीम भाग महाराष्ट्राच्या क्रॉस सबसिडाइज ग्राहक जो आहे त्या ग्राहक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा जे काही क्रीम भाग जर अशा प्रकारे प्रायव्हेट सेक्टरकडे जर गेला तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागाला वीज मिळणं ती पण स्वस्त दरात अवघड होणार. सगळ्या जस्टिफाईड घटना गोष्टी आम्ही साहेबांच्या बरोबर एक तास चर्चा करत असताना सांगितल्या. आणि आम्हाला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की त्यांनी अतिशय आता साहेब तर अभ्यासच आपला सगळ्यांना कल्पना आहे अतिशय मनापासून ऐकलं तर त्यांना जस्टिफाईड वाटलं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी निर्णय दिला की याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा खाजगीकरण होणार नाही ही महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्या प्रकारे आता हा रेग्युलेटरी कमिशनचा विषय असल्या कारणामुळे आणि प्रायोरिटी ज्याला आपण म्हणतो की पब्लिक नोटीस हिअरिंगच्या अगोदर आम्ही हा एक जरा थोडीची गोष्ट महाराष्ट्र समोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला हिअरिंगच्या वेळेला साहेबांना आम्ही विनंती केली की महाराष्ट्र शासनाला याच्यामध्ये इंटरव्हेन करण्याचा अधिकार आहे. 2003 कायद्याच्या सेक्शन 14-15 अनुषंगाने जर पॅरल लायसन्स देता येत असेल तर ती जर महाराष्ट्राच्या ग्राहकांच्या हिताची नसेल, इफ इट इज नॉट इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक ऑर कंझ्युमर्स, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाला इंटरव्हेन करण्याचा अधिकार त्याच कायद्याने दिलेला आहे. आणि म्हणून आतापर्यंत आम्ही महाराष्ट्र शासनाची भूमिका त्या ठिकाणी मागत होतो. त्यामुळे आज साहेबांनी त्याच पद्धतीने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भाग त्यांची क्लिअर भूमिका त्यांनी आमच्यासमोर सांगितली की ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या वीज कंपनीला रेव्हेन्यू मिळतो तो भाग आम्ही कुठल्याही परिस्थितीत प्रायव्हेट सेक्टरला देणार नाही अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका त्यांनी व्यक्त केली. आणि आम्हाला तेही हवं होतं किंवा कारण त्याचा शेवटी दुष्परिणाम कारण आपण नेहमी बघतो की या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये ज्या घटकाचा महत्व आहे म्हणजे शेतकरी असेल, ग्रामीण भागातला माझा बीपीएल ग्राहक असेल, तर त्यांना स्वस्त दरात वीज मिळली पाहिजे शासनाची भूमिका त्यांनी आम्हाला सांगितली. तर ती भूमिकाला कुठेतरी छेद जाणारा निर्णय आणि तो निर्णय साहेबांनी या ठिकाणी सांगितलाय. आम्ही त्या पद्धतीने आमचं प्रेझेंटेशन इंटरव्ह्यूचं प्रेझेंटेशन आम्ही त्या ठिकाणी करू रेग्युलेटरी कमिशनकडे. आणि कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारची पॅरल लायसन्स करण्याची आमची भूमिका त्या ठिकाणी आम्ही राज्य शासन म्हणून त्या ठिकाणी आम्ही घेऊ. त्याचबरोबर जलविद्युत प्रकल्पाच्या बाबतीत तर साहेबांनी अतिशय क्लिअर कट भूमिका घेतली की बाबा ज्या काय जलविद्युत प्रकल्प जल इरिगेशन करायचं त्याच्या संदर्भात आम्ही येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ. आणि तो पॉझिटिव्ह निर्णय आम्हाला संबंधित सीएमडी साहेबांनी पण मागच्या वेळेस सांगितलं होतं. तर ती सुद्धा गोष्ट अतिशय आशादायक आम्हाला या ठिकाणी वाटली, आश्वासक वाटली. आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट वर्चस्वाच्या संदर्भात सुद्धा साहेबांनी क्लिअर भूमिका विधानसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितली. तीच भूमिका त्यांनी आज आमच्या समोर त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. त्यांनी अतिशय सहानुभूती त्या कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संदर्भात दिली. इव्हन नॉट ओनली इन द पॉवर सेक्टर, बाकीच्या क्षेत्रातल्या सुद्धा कॉन्ट्रॅक्ट वर्करच्या संदर्भात साहेबांनी या ठिकाणी भूमिका व्यक्त केली की आम्ही त्यांच्या सहानुभूती आहोत. आणि आम्ही कुठल्याही म्हणजे आम्हाला त्यांनी प्रपोजल सुद्धा मागितलं की त्या संदर्भामध्ये जे प्रपोजल असेल ते तुम्ही आम्हाला सबमिट करा, आपण त्याच्यात निश्चित चर्चा करू. त्याचबरोबर फ्रँचाईजी संदर्भात सुद्धा साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या. तर आम्हाला एक गोष्ट आनंद की ज्याला आम्ही फ्रँचाईज लढा घेतला पूर्वी त्याला आम्हाला साहेबांनीच त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी मांडली होती. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची फ्रँचायजी होत असेल तर कुठल्याही गोष्टीची या ठिकाणी चर्चा होत असेल ती चर्चा फक्त शेती कंपनीच्या बाबतीतला असेल तर त्या संदर्भात तुमचं जे प्रपोजल आहे ते प्रपोजल द्या.
त्याच्यामध्ये कुठलाही इंटेन्शन त्याच्या अनुषंगाने प्रायव्हेटायझेशन होईल, कुठल्या प्रायव्हेटायझेशनला प्रमोट करण्याचं होईल अशा प्रकारची भूमिका अजिबात आमच्या माझ्या राज्य शासनाची अशी भूमिका साहेबांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि अशा प्रकारची भूमिका असल्यानंतर आम्ही सुद्धा सर्व 32 संघटना असतील, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संघटना असतील, यांनी विचार या ठिकाणी विचार विनिमय केला आणि साहेबांनी जाहीरित्या जे निर्णय या ठिकाणी घेतलेत त्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन आता जो आमचा संप चालू आहे त्या संपाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय आम्ही संप मागे घेण्याच्या बाबतीत निर्णय घेतोय. आणि आम्हाला खात्री आहे की साहेब ज्या गोष्टीत या ठिकाणी कमिटेड केला ते कमिटमेंट 100% पाळतील. आणि जो काही दुरावा माझ्यासाठी या निर्माण बाबतीत निर्माण झालेला आहे भविष्यामध्ये दुरावा कमी करण्याचा प्रयत्न साहेब तुम्ही आपण पुढाकार घेऊन कराल आणि महाराष्ट्राला प्रकाशमय करण्याचा अतिप्रकाशमय करण्याचं काम या ठिकाणी करू आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने असं आम्ही आमच्याही वतीने तुम्हाला आश्वासित करतो. धन्यवाद. चला भाई, थँक्यू.